नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या संदर्भातली माहिती पाहिली होती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं नवीन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं, तसंच फॉर्म कशा पद्धतीनं भरायचं आणि यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू पासून शेवटपर्यंत संपूर्ण भागा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती समजून जाईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला महा डीबीटी महा आय टी या पोर्टलवरती यायचं आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तसंच दिलेली आहे, यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. तर मित्रांनो, या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही नवीन अर्जदाराची नोंदणी तसेच अर्जदार लॉग इन अशा आपल्या दोन ऑप्शन पाहायला भेटतात. जर तुमचं ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तुम्ही अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करून लॉग इन करायचे, जर रजिस्टर्ड नसेल तर नवीन अर्जदाराची नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर आपण नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायचं हे बघूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला अर्जदाराचं नाव टाकायचं आहे ॲज पर आधार कार्ड. त्यानंतर युजर नेम एक बनवायचं आहे. तर मित्रांनो, युजरनेममध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर किंवा रँडम काहीही नाव टाकू शकता, जर जसं तुमचं नाव आणि नाव. आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचं आहे, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी करायचं आहे. तर मित्रांनो, पासवर्डमध्ये 1 कॅपिटल काही न्यूमरिक्स आणि इनिशियल सिम्बॉल वापरायचे आहेत. तर मित्रांनो, हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचं आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर गेट ओ टी पी व्हेरीफाय ईमेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आलेल्या ईमेल आय डीवरती ओ टी पी या ठिकाणी फिल करून तुमचं ईमेल व्हेरीफाय करायचं आहे. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर टाकायचा आहे, गेट ओ टी पी फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. आलेला मोबाईलवरती ओ टी पी आलेला तुम्हाला इन त्या रकान्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बनवलेला यूजर आय डी आणि पासवर्ड फिल करायचा आहे. युजर आय डी आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे आणि खाली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं आपल्याकडे आधार क्रमांक आहे का, तर होयवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आधार नंबर टाकायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर जर तुमचा आधारशी मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला ओ टी पी ऑप्शन चॉईस करायचं, नसेल तर तुम्हाला बायोमेट्रिकनं करावं लागेल. तर आपण गृहित धरूयात की आपला मोबाईल नंबर आधारशी संलग्न आहे, तर आपण ओ टी पी ऑप्शन हे चॉईस करूयात. त्यानंतर ओ टी पी सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आता एक ओ टी पी येईल, तो या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्यासमोर आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असं मेसेज येईल, यावरती ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला आपला बनवलेला आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी फिल करून कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर याल, म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये याल. या ठिकाणी लॉग इनवरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल पूर्णपणे फिल करायची. तर त्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडला प्रोफाईल ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला ईमेल आय डी ऑप्शनली तुम्ही टाकलं तरी चालतो किंवा नाही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, वय, जेंडर हे आपलं ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर आपल्याला 10वीच्या मार्कशीटनुसार या ठिकाणी आपलं नाव फिल करायचं आहे. नाव फिल करून झाल्यानंतर समोरच्या रकान्यामध्ये पालकाचा मोबाईल, म्हणजे आपल्या वडिलांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर वैवाहिक स्थितीमध्ये आपल्याला विवाहित, अविवाहित, घटस्फोट, विधवा असे ऑप्शन आहेत. यामध्ये तुम्ही ज्यात बसता ते तुम्ही चॉईस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला धर्म तपशील यामध्ये आपलं रिलिजन टाकायचं आहे यामध्ये. त्यानंतर जातीचा तपशील यामध्ये तुमची जी काही कास्ट आहे ती तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे. यामध्ये OBC, SBC, SC, ST, VJNT, जनरल असे ऑप्शन आहेत. त्यामध्ये तुमची जी कास्ट आहे ती कास्ट तुम्ही या ठिकाणी चॉईस करायची आहे. तर उदाहरणार्थ मी या ठिकाणी VJNT घेतो आहे. त्यानंतर आपली जी जात आहे ती जात या ठिकाणी चॉईस करायची आहे. तर मित्रांनो, जात जी काय असेल ती तुम्ही चॉईस करायची. आपण उदाहरणार्थ या ठिकाणी नावी ही जात चॉईस करूयात.
त्यानंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का हे ऑप्शन आपल्याला पाहायला भेटेल. या ठिकाणी येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपल्या कास्टवरती बारकोड असेल तर येस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र क्रमांक, या ठिकाणी आपल्याला जातीचा प्रमाणपत्रावर जो क्रमांक असतो त्या ठिकाणी फिल करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ठिकाण, ज्या ठिकाणाहून आपण कास्ट काढले ते ठिकाण चॉईस करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं नाव ॲज पर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर ज्या अधिकाऱ्यांना आपल्याला कास्ट सर्टिफिकेट प्रोव्हाइड केले त्या अधिकारी या ठिकाणी चॉईस करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा JPEG आणि PDF स्वरूपात असला पाहिजे. त्याची साईज ही 15 KB ते 156 KB दरम्यान असली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तारीख खाली विचारली जाते. यामध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेली डेट या ठिकाणी फिल करायची आहे. त्यानंतर उत्पन्नाचा तपशील, यामध्ये आपल्याला कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे. तर तुमच्या फॅमिलीचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते तुम्ही या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर आपणाकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे का असं आपल्याला ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतं. यावरती येसवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, हे उत्पन्नाचं सर्टिफिकेट हे कंपल्सरी, त्यासाठी येसवरतीच क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जारीकर्ता अधिकाऱ्याचं या ठिकाणी चॉईस करायचं आहे, जसं तहसीलदार. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर उत्पन्न भेटलेली तारीख म्हणजे इश्यू डेट टाकायची आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट विचारलं जातं. या ठिकाणी तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे. डोमासाईलसुद्धा कंपल्सरी सर्टिफिकेट आहे. त्यानंतर आपल्याकडे डोमासाईल आहे का यावरती येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर संबंधित प्रकार, यामध्ये तुम्हाला सेल्फ, फादर, ब्रदर आणि सिस्टर असे ऑप्शन पाहायला भेटते. या ठिकाणी आपल्याला सेल्फ चॉईस करायचं आहे, कारण आपण या ठिकाणी स्वतःचं डोमासाईल अपलोड करत आहोत. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आदिवासी प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचं नाव ॲज पर आधार कार्ड. त्यानंतर ज्या अधिकाऱ्यानं आपल्याला प्रोव्हाइड केलं त्याचं या ठिकाणी चॉईस करायचं आहे. त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आणि इश्यू डेट समोरच्या ठिकाणामध्ये फिल करायचे आहे. त्यानंतर वैयक्तिक तपशीलमध्ये आपल्याला तुम्ही वेतनदार आहात का विचारलं जातं, या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही फिजिकल हँडिकॅप आहात का विचारलं जातं, या ठिकाणी सुद्धा नो करायचं. जर असाल तर तुम्ही येस करू शकता. त्यानंतर आधार कार्डचे आधार बँक डिटेल्स, यामध्ये तुम्हाला विचारलं जातं आधार लिंक बँक अकाउंटशी लिंक आहे का, यावरती येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधारचा नंबर या ठिकाणी टाकायचा, IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर जतन करा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा मेसेज येईल, प्रोविजनल डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्थानीय निवासी तपशील. तर मित्रांनो, आधारनुसार आपल्या या ठिकाणी पत्ता आलेला असतो. पत्ता, पत्रव्यवहारचा पत्ता आणि स्थानिक पत्ता एक असेल तर येस करायचे, नसेल तर नोवरती क्लिक करून तुम्ही खाली पत्ता फिल करून घ्यायचा. त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी पालकाची डिटेल्स विचारली जाते. यामध्ये तुम्हाला वडील हयात आहेत का विचारलं जातं, यावरती येसवरती क्लिक करायचं आहे. जर नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे, वडिलांचा व्यवसाय आणि वडील वेतनदार आहेत का हे विचारलं जातं. त्यावर ठिकाणी तुम्ही येस किंवा नो करू शकता. त्याचप्रमाणे आईचं देखील डिटेल्स आपल्याला फिल करायची. यामध्ये आईचं नाव, आईचं व्यवसाय आणि वेतनदार आहे का नाही. त्यानंतर सेव या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, सेव्हवरती क्लिक केल्यानंतर ऑदर इन्फॉर्मेशन सेव्हड सक्सेसफुली मेसेज पाहायला भेटेल. त्यानंतर आपल्याला चालू अभ्यासक्रमाचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे. यामध्ये आपलं चालू वर्षाचं ॲडमिशन घेतलेलं इयर टाकायचं आहे. त्यानंतर संस्थाचा जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर कुठल्या आपण कोणतं शिक्षण घेतात तसं या ठिकाणी चॉईस करायचं, 11वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन. तर मी त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन चॉईस करतो आहे. त्यानंतर स्ट्रीम, आपण या ठिकाणी आपली डिव्हिजन चॉईस करायची, आर्ट, सायन्स जी काय असेल ती. त्यानंतर या ठिकाणी महाविद्यालयाचं नाव, आपण या दिलेल्या लिस्टमध्ये तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी चॉईस करायचं आहे. त्यानंतर समोरच्या रकान्यामध्ये कोर्सचे नाव विचारलं जाते. या ठिकाणी तुम्ही कॉलेज चॉईस केल्यानंतर तुम्हाला समोरचं ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला कोर्सचं नाव घ्यायचं आहे. या ठिकाणी BA मी चॉईस करत आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष, या ठिकाणी आपण फर्स्ट इयर घ्यायचं आहे जर फर्स्ट इयर असाल तर, किंवा सेकंड इयर, थर्ड इयर, तुम्ही जे ज्या वर्षात असाल ते या ठिकाणी चॉईस करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पासिंग किंवा करंट अभ्यास करता या वर्षी ते आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. तर आपण या ठिकाणी करंट नॉट कम्प्लीट असं चॉईस केलेले. त्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन डेट टाकायची. त्यानंतर फीस टाकायची, ज्या ॲडमिशनला तुम्ही फी दिलेली ती फी या ठिकाणी टाकायची. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बोनाफाईड अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची कास्ट, कुठल्या कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय करताय ते चॉईस करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी शिक्षणाचा प्रकार रेग्युलर आपण चॉईस करायचा आहे. त्यानंतर जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचे. जतन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कोर्स डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली मेसेज येईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10वी 12वी ॲड करायचे. जर तुम्ही 11वीला असाल तर फक्त 10वीची ॲड करायचे, जर 12वीला असाल तर 10वीची आणि 11वीची डिटेल्स ॲड करायचे. या ठिकाणी सर्वप्रथम 10वीची ॲड करूयात. या ठिकाणी सर्व स्टेट, डिस्ट्रिक्ट आपलं चॉईस करायचं आहे. संस्थेचा जिल्हा, संस्थेचा तालुका,
पुन्हा महाविद्यालयाचे नाव हे सर्व चॉईस करायचे. हे सर्व चॉईस करून झाल्यानंतर ॲडमिशन घेतलेलं इयर, म्हणजे तुम्ही दहावीला ज्यावेळेशी ॲडमिशन घेतलं ते इयर, कम्प्लीट झालेलं इयर म्हणजे उत्तीर्ण झालेलं वर्ष, आणि निकाल पास चॉईस करायचे, त्यानंतर टक्केवारी टाकायचे, त्यानंतर किती प्रयत्नामध्ये तुम्ही पास झाला ते या ठिकाणी टाकायचे, त्यानंतर तुमचं दहावीची मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचे. त्याच पद्धतीनं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला गॅप आहे का विचारलं होतं, या ठिकाणी येस किंवा नो करायचं आहे, जर असेल तर येस करायचं, नसेल तर नो, त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीनं तुम्ही 12वीचे डिटेल्स देखील या ठिकाणी भरायचे. यामध्ये तुम्हाला यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला 12वी चॉईस करायचं, त्यानंतर आपलं स्ट्रीम चॉईस करायची, यामध्ये आपलं स्ट्रीम म्हणजे आपलं डिव्हिजन सायन्स आर्ट्स कॉमर्स जे असेल ते चॉईस करायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका चॉईस करायचं आहे, त्यानंतर महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी चॉईस करायचं आहे ज्या महाविद्यालयात तुम्ही 12वीचं शिक्षण घेतलं, त्यानंतर कोर्स, त्यानंतर आपला बोर्ड या ठिकाणी चॉईस करायचा आहे, त्यानंतर शिक्षणाचा प्रकार रेग्युलर घ्यायचा आहे, त्यानंतर प्रवेश वर्ष, त्यानंतर उत्तीर्ण झालेलं वर्ष, त्यानंतर आपला आसन क्रमांक या ठिकाणी चॉईस करायचा आहे, त्यानंतर कोणता महिन्यामध्ये तुम्ही पास आउट झालात ते या ठिकाणी चॉईस करायचं आहे, त्यानंतर प्राप्त गुण टाकायचेत. हे गुण टाकल्यानंतर मार्कशीट प्रमाणित करा यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक करून झाल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला गुण टाकायचे आहेत कितीपैकी होते ते, त्यानंतर निकाल पास चॉईस करायचे, त्यानंतर प्रयत्न टाकायचेत आणि गुणपत्रक या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे. गॅप असेल तर येस नो करायचे आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचे. एज्युकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुल मेसेज येईल. अशा पद्धतीने तुम्ही 10वी आणि 12वीची डिटेल्स ॲड करायची. त्यानंतर हॉस्टेल डिटेल्सवरती क्लिक करायचे. या ठिकाणी वसाहतीगृहात राहणार असाल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे. जर अभ्यासक असाल, घरून अभ्यास करत असाल तर तुम्हाला अभ्यासक चॉईस करायचे. जर वसाहतीगृहात राहत असाल तर तुम्हाला याची डिटेल्स या ठिकाणी फिल करायचे. त्यामध्ये जिल्हा, तालुका, वसाहतीचं, वसाहतीगृहाचं नाव हे डिटेल्स वगैरे फिल करून वसाहतीगृहाचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर जतनवरती क्लिक करायचे. नसाल तर अभ्यासक करून वरती क्लिक करून सेववरती क्लिक करायचे. त्यानंतर हॉस्टेल डिटेल्स सक्सेसफुली असं मेसेज येईल. अशा पद्धतीने आपण सर्व संपूर्ण प्रोफाईल फिल करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती या ऑप्शनवरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला OBC, SBC, VJNT, SBC, वेलफेअर डिपार्टमेंट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं. या ठिकाणी तुमची जी काही कास्ट आहे, आता माझं VJNT असल्यामुळं मी विजा बज यावरती क्लिक करत आहे, तुमचं जे असेल तुम्ही त्यावरती चॉईस करायचं. त्यानंतर अप्लाय दिस स्कीम यावरती क्लिक करायचे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज नूतनीकरणाचा आहे का विचारलं तर असेल तर येस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. येसवरती क्लिक केलं तर तुम्हाला प्रिव्हियस ॲप्लिकेशनची नंबर या ठिकाणी फिल करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर डिक्लेरेशन सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. मित्रांनो डिक्लेरेशन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला डिक्लेरेशन फॉर्म ऑप्शन आहे, यामध्ये तुम्हाला ते डिक्लेरेशन सर्टिफिकेट मिळून जाईल. त्याची जी प्रिंट काढून तुम्ही या ठिकाणी अपलोड करायची. त्यानंतर यू हॅव अप्लाईड फॉर अदर एनी अदर स्कॉलरशिप असं विचारलं जातं. जर तुम्ही अदर स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत असाल तर येस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येसवरती तीसुद्धा अपलोड करायची. त्यानंतर जर राशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला ते अपलोड करायचं, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचे. नंतर अद्यावत करा यावरती क्लिक करायचे. तुमच्यासमोर तुम्ही भरलेल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू येईल. या ठिकाणी तुम्ही सर्व फॉर्म व्यवस्थितरित्या वाचायचा आहे, या सर्व व्यवस्थित फिल केलं का नाही ते पाहून घ्यायचे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून या ठिकाणी मला सर्व अटी मान्य त्यावरती क्लिक करायचे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड झाला असा मेसेज पाहायला भेटेल. ओके ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला माय अप्लाईड स्कीम ऑप्शन पाहायला भेटते, यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर भरलेला अर्ज येईल. या ठिकाणी तुमचा छाननिगत अर्जामध्ये तुमचा सध्या अर्ज असेल मंजूर झाला की मंजूर अर्ज यामध्ये येईल, किंवा नाकारला असेल तर नाकारलेला अर्ज यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. या ठिकाणी तुम्ही याची रिसिप्ट देखील काढून घेऊ शकता. खाली स्क्रोल डाऊन करून याची प्रिंट देखील घेऊन तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जमा करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. जर का तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो जर का काही तुम्हाला डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न आम्ही करू. चला तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.